राष्ट्रवादीचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ जे आज सांगोल्यामध्ये आहेत, सर आज दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोल्यामध्ये आलात, काय सांगाल? कशा पद्धतीचा या ठिकाणी नागरिकांकडून आपल्याकडे मागण्या होत आहेत वेगवेगळ्या, काय सांगाल? नाही, इथे खरं म्हणजे जे आहे, महेंद्र महाजन यांनी मला बोलवलं आणि त्याप्रमाणे मी इथे आलो आणि विशेषतः एक जे मृत झालेला जो ओढा होता, नाला झाला होता, खरं म्हणजे त्याच्यातून जे आहे ते पूर्णपणे उकरून या सगळ्या गावकऱ्यांनी वेगवेगळ्या संस्थांची मदत घेऊन त्या ओढ्याचं पुनरुज्जीवन केलं. त्याच्यामुळे खरं म्हणजे तर अतिशय हिरवागार हा प्रदेश झाला, परंतु दुर्दैवानं दुसऱ्या बाजूला ह्या डाळिंबावर जो रोग पडला त्याच्यामुळे 3000 कोटीचा व्यवहार जो आहे एकदम 800 कोटीवर आला आणि अनेकांना जे आहेत हे डाळिंबाच्या ह्या ज्या बागा ज्या तोडाव्या लागल्यात, कारण आता बागा ह्या जर तोडल्या आणि परत जर डाळिंब लावायचं म्हटलं तर पुढचे 5 वर्ष काहीही होणार नाही, 5 वर्षांनंतरच त्याला फळ मिळेल किंवा तेवढा वेळ जातो, द्राक्ष असेल ते असेल चांगली फळं येण्यासाठी, त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान आहे लोकांचं. त्याच्यामुळे त्यांच्या एका डोळ्यात हसू आणि अश्रू दोन्ही आहेत, किंवा आपण ह्या लोकसहभागातून एवढं सगळं चांगलं काम केलं, परंतु ह्या डाळिंब्याच्या आलेल्या रोगानं जे आहे हा फटका दिला आणि मग त्याच्याबद्दल त्यांनी कुठे धान्याची गोडाऊन पाहिजे, त्यांना रेशन कार्ड पाहिजे, तर ते त्या उद्याच आम्ही ते मीटिंग घेऊन ते जे आहेत सोलापूरमध्ये हे प्रश्न आम्ही